रात्री अक्षरशः इथपर्यंत पाणी आलेलं, त्यामुळं झोपच येत नव्हती. म्हटलं इथपर्यंत आलं ठीक आहे, इथपर्यंत आलं ठीक आहे, इथपर्यंत नको यायला, कारण इथपर्यंत जर आलं तर टेंट ओला होईल, टेंटच्या खालून पाणी जाईल. त्यामुळं मग 3-4 नंतर झोपच आली नाही, इथपर्यंत पाण्याचा खळखळ आवाज येत होता. आता परत पाणी पाठीमागं गेले आणि परत पाणी पाठीमागं जाऊन हे परत रात्री इथपर्यंत येणार. माझ्या पाठीमागं या ठिकाणी कॅम्प लोकेशन होतं. तर आता सगळं आवरलं आहे आणि मी निघलो आहे कर्नाटक बाउंड्रीकडं. तर कर्नाटक बाउंड्री इथून जवळपास 28 किलोमीटर आहे. 28 किलोमीटरवर जाऊन आपल्याला समजणार RT-PCR गरज आहे की नाही, किंवा मग 2 डोस जे वॅक्सिनचे झालेले आहेत त्यावरच ओके इथे ते गेल्यावर समजेल. तर भेटूयात डायरेक्ट आता हायवेला. आलो आहे मुंबई कारवार हायवेला. कारवार ह्या साईडला आहे आणि मी लिफ्टसाठी जागा शोधतो आहे. कुठून आपल्याला लिफ्टसाठी जागा चांगली भेटेल आणि कुठून लिफ्ट भेटेल, कारण कुठं उतार नको जेणेकरून गाड्या फास्ट निघून जातील असं नको व्हायला, म्हणून एक लोकेशन पाहून तिथून आता लिफ्ट मागायला सुरुवात करेल मी. फक्त ते RT-PCRचं नको, बाकी सगळं ठीक आहे, पण RT-PCRचं नको, कारण साला खर्च एवढा होईल ना, मग ते परवडणार नाही. तर आजचा दिवस प्रवासाचा 8वा दिवस, 8 तारीख आहे आज आणि वार शनिवार बहुतेक. तर झालं असं की मला क्रॉस करायची होती कर्नाटक बॉर्डर आज, पण ती काही शक्य झाली नाही. मी कारवारच्या गाडीमध्ये बसलेलो असूनसुद्धा मला खाली उतरावं लागलं, कारण त्यासाठी हवं होतं RT-PCR किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट. ठीक आहे, तर ते जर बॉर्डरवर करायचं ठरलं तर लागणार होते 250 रुपये, जे की माझ्या बजेटच्या बाहेर होते. त्यामुळं मी तिथं न जाता कानकोने पालोलिमच्या जवळ, कानकोन म्हणून एक गाव आहे, तर कानकोनच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून मी कोविड टेस्ट केली आणि त्यासाठी मला भरावं लागले फक्त 20 रुपये, जे की फॉर्मचे चार्जेस होते, 20 रुपये भरले मी तिथं. आणि उद्या हा रिपोर्ट येणार आहे कोविडचा, तर रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कर्नाटक बॉर्डर क्रॉस करायची का इथं थांबायचं हे फिक्स होणार. तर त्रास वगैरे तर काहीच नाही, इवन सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, काहीच नाही, काहीच नाही. पण आता रिपोर्ट काय येईन याची मला शंका आहे. जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर लगेच जसा रिपोर्ट येतो आहे तसा मी कर्नाटकच्या गाडीमध्ये बसेल, कर्नाटक एक्सप्लोअर करायला सुरुवात करेन. पण आजची रात्र जर अशी म्हणजे आजची रात्रीच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर कालचं जे माझं कॅम्पिंग लोकेशन होतं पालोलिम बीच, तिथंच मी कॅम्पिंग करतो आहे. आणि काल ज्या रिसॉर्टच्या जवळ आपण कॅम्पिंग केली होती त्यापासून जरा लांब थोडंसं नवीन ठिकाणी आपण कॅम्पिंग करतो आहे. आपल्या बाजूनी ॲज युजल समुद्र, एक साईडला रिसॉर्ट आहे पाठीमागं, त्याच्यानंतर ही जी साईट आहे ती एकदम बीचची अपोजिट साईट आहे, ज्या ठिकाणी एवढे लोकांची वर्दळ वगैरे नाही. तर मी काय करणार, मी आज लवकर झोपून घेणार, पहाटे लवकर उठून जर माझा रिपोर्ट आलेला असेलच तर ठीक, पहाटे लवकर उठून मी आवरणार आणि हायवेला जाऊन बसणार. जसा रिपोर्ट येतो आहे तसा मी गाडी धरून मी कर्नाटककडं रवाना होणार. तर आजच्या जेवणाचं मेनू, आज दुपारी मी जरा चांगलं जेवण केलं, कारण मी ऑलरेडी 3:30 वाजता जेवलो आज आणि पूर्ण दिवसभर मी हॉस्पिटलला होतो. त्याच्यानंतर हॉस्पिटलवरून पालोलिम बीचकडं आलो तर जेवढा माझा प्रवास झाला, जो काही 8-10 किलोमीटरचा जेवढा प्रवास झाला, हायवेनीसुद्धा गेलो मी 2-3 किलोमीटर, कारवारकडं मी हायवेनी गेलो, लिफ्ट मागल हे करत कुणी लिफ्ट देईल या हिशोबाने मी तिथं थांबलो, पण मला लिफ्ट भेटली नाही. इवन गाडीमध्ये बसूनसुद्धा मी 2 किलोमीटर पुढे गेलो. त्याच्यानंतर समजलं रॅपिड अँटीजेन किंवा RT-PCR लागतं, तिथं उतरून परत 2 किलोमीटर पाठीमागं आलो. गव्हर्मेंट हॉस्पिटल तिथून होतं 3 किलोमीटर, गव्हर्मेंट हॉस्पिटलला एवढ्या बॅगा घेऊन मी 3 किलोमीटर परत चालत गेलो.
3 किलोमीटर परत आलो रिटर्न. रिटर्न आल्यानंतर पालोलीमकडे आलो जे की 2 किलोमीटर आहे. तिथून पालोलीम बीच दिवसभर मी बीचवर काढला आहे. दिवसभर बीचवर बसून होतो मी. दिवसभर म्हणजे दुपार 3च्यानंतर बीचवर बसून होतो. 3च्या अगोदर मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या आसपासच्या एरियामध्ये फिरकत होतो पूर्ण. तर असा काहीसा दिवस गेला. आजच्या दिवसाचं काहीच सार्थ झालं नाही. आणि हां, आजच्या जेवणामध्ये आहे जेवण, म्हणजे जेवण नाही म्हटलं तरी चालेल. तर मी जे सोबत सूपचे पॅकेट आणले होते त्याच्यापैकी एक सूप बनवलेलं या ठिकाणी. एक मिनिट. हां, आणि त्याबरोबर एक दिदी बनवून दिलेला लाडू. बस एवढंच आपल्या जेवणामध्ये. कारण जेवणाला का बनवून नाही राहिलो मी, माझ्याकडे असून सुद्धा मी इथं बीचला कॅम्पिंग करतो आहे आणि जेवढी माती आहे ती सारखी इकडं तिकडं उडत राहते. मातीचे पाय वगैरे मातीचे पाय वगैरे घेऊन इकडं तिकडं फिरायचं. त्याच्यानंतर ती माती आपल्या जे बनवतो आहे अन्न त्याच्यामध्ये थोडीफार का होईना पडते. काल मला मी इथं बनवलेलं मॅगी बनवलेली, मला थोडंसं चरचर त्याच्यामध्ये लागलं. त्यामुळं म्हटलं आज जे काय बनवायचं ते थोडं बनवायचं, जास्त काही कुठं हात लागले नाही पाहिजे. कारण मातीला थोडा जरी हात लागला ते चिटकून कुठंतरी त्याच्यामध्ये पडणार आणि अख्ख्या जे बनवलं आहे तेवढ्याची चव जाणार. त्याच्यामुळे मी आज काही बनवलं नाही, फक्त एक नवऱ्याचं सूप आहे आणि एक खारी खोबऱ्याचा लाडू आहे. एवढंच खातो आहे, एवढ्या याच्यावर झोपतो आहे. तारीख आहे 8 तारीख. 8 तारखेनंतर आता बघूयात. मी ब्लॉग तेव्हा करत आता याच्यानंतर ब्लॉग तेव्हा करेल जेव्हा माझ्याकडे सफिशियंट चार्जिंग असेल मोबाईलसाठी, कॅमेऱ्यासाठी, लॅपटॉपसाठी. कारण होतं आहे काय, चार्जिंगसाठी पोर्ट भेटत नाही, एका ठिकाणी थांबलो आहे मी. त्याच्यामुळे कॅम्पिंग करतो आहे कंटिन्यू मी. जर ट्रॅव्हल करत असलो तर मला कुठंतरी लिफ्ट भेटते कारमध्ये, बसमध्ये किंवा ट्रकमध्ये, तर मला तिथून चार्जिंगचे जे आउटपुट आहे किंवा चार्जिंगचे केबल आहेत ते अवेलेबल होते. मला चार्जिंग पोर्ट अवेलेबल होतं त्यामुळं मला ते सोपं जातं. मोबाईल सगळा चार्ज ठेवायला, कॅमेरा चार्ज ठेवायला. पण ह्या 2 दिवसामध्ये एवढं काही म्हणजे भयानक परिस्थिती झाली चार्जिंगची. कालच्या दिवसच फक्त माझा कॅमेरा चार्ज होता. त्याच्यानंतर आज दिवसभर कॅमेरा बंद आहे. मोबाईलसुद्धा दिवसभर बंद होता माझा. फक्त सकाळी सकाळी 1-2 फुटेज रेकॉर्ड केले. त्याच्यानंतर संध्याकाळी लॅपटॉपवर थोडा चार्ज करतो आहे आणि तेवढं फुटेज म्हणजे आत्ता तुम्ही जे पाहता हे फक्त फुटेज त्यावर रेकॉर्ड केलं आहे मी. सो असा काय होता आजचा दिवस, एकदम भयानक, काहीच कामाचा नसलेला दिवस होता आज. फक्त तेवढे एक RT-PCR साठी अख्खा दिवस वाया गेला. उद्या बघूयात RT-PCR किती वाजता येतात आणि प्रवास किती वाजता चालू होतं. मी आत्ता आहे सध्या अगोंडा बीचला. अगोंडा बीच आणि पालोलीम बीचचं अंतर जवळपास 7 ते 8 किलोमीटर आहे. आणि मी आत्ता माझ्या टेंटमध्ये बसलेलो होतो पण जास्ती गरमी व्हायला लागल्यामुळे मी बाहेर निघून आलो. तर विषय झाला असा की मी एक मिनिट टेंटमध्ये जाऊन बोलतो आरामशीर तुमच्यासोबत. हां, तर झालं असं की आज दिवसभर मी वाट बघितली कशाची, तर RT-PCR रिपोर्ट यायची. आज तारीख आहे 9, म्हणजे कालचा दिवस पण माझा असा गेला. काल मी RT-PCR टेस्ट करून बीचवरच एक ठिकाणी टेंट टाकून झोपलेलो दिवसभर. दिवसभर म्हणजे काही वेळ बसलेलो, नंतर झोपलेलो. जिथं जागा भेटेल तिथं बसायचो. कारण बॅग हेवी असल्यामुळं मला जास्त मुवमेंट करता येत नव्हती, कुठं जाता येत नव्हतं. कारण एक टार्गेट असलं तर काय वाटत नाही. आणि जर तुमच्याकडं जे टार्गेट आहे, तुम्ही जे ठरवलं आहे तुम्हाला जायचं आहे तिथं, ती जागा तुमच्यासाठी जर बंद आहे तर तुमच्याकडं काही ऑप्शन राहत नाही. तर झालं असं की आज पण तेच झालं. RT-PCR ची मी वाट पाहत पाहत थांबलेलो आणि RT-PCR काय माझ्या म्हणजे नंबरला अजून मॅसेज आलेला नाही किंवा लिंक आलेली नाही. आणि RT-PCR नाही आल्यामुळं झालं काय, कालचा दिवस माझा असाच गेला, आजचा दिवस असा गेला. आणि खर्च काय बंद नाही. जरी मी विदाऊट मनी ट्रॅव्हलिंग करत असलो तरी जर का मी एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे त्यासाठी मला पैसे लागत नाही. मी राहतो आहे कुठं त्याला मला पैसे लागत नाही. मी जेवतो आहे तर त्याला मला थोडेसे पैसे लागतात. आणि गोव्यामध्ये मला थोडेसे म्हणता म्हणता जवळपास दिवसाला 100
ते 150 रुपये लागू राहिलेत आता आत्ता सध्याची कंडिशन. कारण सकाळी चहा मी बनवतो, ठीक आहे, चहाचा खर्च वाचला समजा. त्याच्यानंतर जेवण, मी दुपारी जेवण करतो, एकदा बाहेर जेवतो, तर जेवणासाठी मला एका टायमाला 100 रुपये मोजावे लागतात. त्याच्यानंतर संध्याकाळी, संध्याकाळीसाठी मी काहीतरी इथंच रूम म्हणजे माझ्याबरोबर जे होतं त्याच्यातच बनवतो, तर त्याच्यासाठी थोडासा 10-20 रुपये इकडे तिकडे खर्च होतो माझा. पण जर का मला आधीमधी एनर्जी लो झाली, काही एनर्जी ड्रिंक घ्यायचं आहे, सॉरी एनर्जी ड्रिंक गोव्यामधलं नाही बोलत मी, एनर्जी ड्रिंक म्हणजे मी स्लाईस म्हणा किंवा काही छोटंसं 10 रुपयेवालं जरी पॅकेट जर समजा दिवसात 2 घेतो आहे फक्त, तरी ते म्हणजे जवळपास 140 रुपये माझा दिवसाचा खर्च होतो आहे. 2 दिवसाची म्हटले तर 14 × 2 = 28, 280 रुपये म्हणजे जवळपास 300 रुपये 2 दिवसात माझे खर्च व्हायला लागलेत आत्ता सध्या गोव्यामध्ये. आणि हे माझ्यासाठी परवडण्यासारखी गोष्ट नाही, कारण मी ज्यावेळेस पूर्ण माझ्या घरापासून गोव्यामध्ये आलो, गोव्यामध्ये आल्यानंतरसुद्धा माझा 300 रुपये खर्च झालेला नव्हता. गोव्यामध्ये 1 दिवस झाला होता तरी पण माझा 300 रुपये खर्च झालेला नव्हता. पण जसं मी गोव्यामध्ये एका ठिकाणी कुठंतरी थांबतो आहे तसा माझा खर्च वाढतो आहे. तर ह्या गोष्टी आता जास्त व्हायला लागल्यात, खर्चांचं प्रमाण वाढायला लागलं, कारण मी ज्या आणलेल्या वस्तू त्या एक एक करून मला आता संपायला लागल्या, कारण मला आता नवीन नवीन गोष्टी घ्यायच्यात, सॉरी मी ज्या गोष्टी घरून आणलेल्या त्या गोष्टी आता संपायला लागल्यात, त्यामुळं मला आता नवीन गोष्टी घ्याव्या लागतात. त्यामुळं खर्च पण वाढला, एक टायमाचं जेवण तेसुद्धा वाढलं, कारण खर्चिक आहे ना गोवा, खर्चिक आहे, जेवणसुद्धा महागच आहे. मी साधं जेवण घेतो, राईस प्लेट घेतो एक, ज्याच्यामध्ये एक खरं तर भागत तर नाही पण तरी पण पोट भरून जातं एवढं. असं ह्या खऱ्या गोष्टी सांगतो आहे मी, एखाद्याला जरी वाटत असेल की स्टोरी बनवण्यासाठी काही पण हे करतो ते करतो, तर नाही असं काही नाही. आज घरातून बाहेर पडल्यापासून मी, आजचा हा 9वा दिवस म्हणजे 9 तारीख आहे, आज 9 जानेवारी तारीख ह्या ही, आणि आज महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलं आहे की बाउंड्रीज वगैरे टोटल बंद, फक्त 2 वॅक्सिन आणि ज्याच्याकडे RT-PCR आहे त्याच्याकरताच महाराष्ट्र बाउंड्री ओपन राहील. त्याच्यानंतर कर्नाटक सरकारने सुद्धा हेच केलं आहे, 2 वॅक्सिन तर पाहिजेच पाहिजे, त्याच्यानंतर RT-PCR पाहिजे, तरच तुम्हाला कर्नाटकमध्ये एंट्री, अदरवाईज एंट्री नाही. तर RT-PCR आज मी दिवसभर वेट केला, RT-PCR अजून आलेला नाही माझा. आज संध्याकाळची जवळपास 5:30 वाजलेत, मी एका बीच साईडला एक झाड आहे व तुम्हाला आता एक क्लिप पाहत आहे, त्या क्लिपमध्ये जे झाड दिसत आहे त्या ठिकाणी थांबलेलो मी दिवसभर, इथं झोपून काढलं आहे, कुठंच जायची इच्छा नाही. कारण का, आगोंडा बीच तर माझ्या पाठीमागं आहे तरीसुद्धा तो पाहायची इच्छा नाही. कारण काय होतं आहे, आपला पुढचा प्रवास पूर्ण थांबला आहे एका गोष्टीमुळं. असं काल बसमध्ये बसूनसुद्धा मी बसमधून खाली उतरलो आहे, कशासाठी, तर RT-PCR म्हणजे एवढं काही गोष्टी डॉक्युमेंटला एवढं महत्त्व आलं आहे. ठीक आहे, माझं काही दुखत नाही वगैरे काही नाही, पण तुम्हाला समजा रिपोर्टमध्ये जर तुम्हाला वाटत असेल काही प्रॉब्लेम तर मग ती गोष्ट वेगळी, रिपोर्ट जर तुम्हाला पाहिजे तर मग त्यासाठी रिपोर्ट करावेच लागणार. पण जर का ही गोष्ट अजून वाढत गेली, ओमिक्रॉनचे केसेस अजून वाढत गेल्या, पूर्णपणे लॉकडाऊन लागलं, तर मग काय, तर मग दिवसाचा खर्च कितीपर्यंत वाढेल, राहणार कुठं दररोज, बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती कोविड कंडिशन कशी असते, कशी भयानक असते, त्या टायमाला कोणी सहारा देत नाही. असं आहे, आपले जवळचे जरी असले नातेवाईक तरी पण आपल्याला थारा देत नाही. तरी इथं तर वेगळं राज्य आहे, इथं तर विषयच नाही, सगळे एज्युकेटेड पर्सन आहे, त्याच्यामुळं काही गोष्टींवर इथं नियंत्रण घालावं लागतं, आपल्या फिरण्याला, आपल्या राहण्याला वगैरे, या सगळ्या गोष्टींना. तर माझं असं चाललं आहे आता की आजच्या दिवसामध्ये किंवा उद्या सकाळी 10-11 जर RT-PCR आलं नाही आपल्या मेसेजला, तर मी कर्नाटक डायरेक्ट कॅन्सल करतो. त्यानंतर कर्नाटक कॅन्सल केल्यानंतर मी जातो आहे कोकणातून रिटर्न, आणि जरी ते शक्य झालं नाही, जरी मी ट्रेन घेतली, तर जेवढ्या गोष्टी दाखवण्याचा म्हणजे जेवढ्या गोष्टी मी मला दाखवता येईल तुम्हाला, तेवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि ही ट्रीप मी आफ्टर कोविड पुन्हा एकदा कंटिन्यू करेल, त्यावेळेस मी डायरेक्ट ट्रेननी कर्नाटकमध्ये येईल आणि कर्नाटकपासून मग पूर्ण साऊथ इंडिया सिरीजला परत सुरुवात करेल. पण आत्ता सध्याची कंडिशन पाहता कोविडमध्ये माझं फिरणं हे माझ्यासाठी प्लस इतरांसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी धोकादायक असू शकतं, त्यामुळं मी ही ट्रीप जर उद्या 10 वाजेपर्यंत रिपोर्ट आले नाही तर अनाऊन्स करतो की मी ही ट्रीप इथं कॅन्सल करून किंवा इथं स्थगित करून ही ट्रीप आफ्टर कोविड मी पुन्हा एकदा चालू करेल. हे मी तुम्हाला खूप मनापासून सांगतो आहे, आणि 2 दिवसापासून हा झालेला टाईमपास, टाईम गेलेलं व्यर्थ,
ह्या 2 दिवसामध्ये मी कर्नाटकातले जवळपास 2 ते 3 स्थळं पाहिले असते, आरामशीर पाहिले असते. पण हा टाईम माझा इथं गेला, त्याबरोबर पैसे गेले, पैसे जवळपास 200, 300, 400 रुपये गेले असतील माझे, गेलेच असतील. कारण रिपोर्ट काढणं हे ते त्याला थोडेफार 10-20 रुपये तरी जाणं होय ना, कारण विषय त्याचं नाही आहेत. पण तिकडून जाऊन येऊस तर मला काही गोष्टी घ्याव्या लागतात, बरोबर. त्यात माझ्या मोबाईलची आता कसं, मी ज्यावेळेस हे करत होतो ना, मला 4-व्हीलरमध्ये लिफ्ट भेटायची, ट्रकमध्ये इथं तिथं कुठंतरी लिफ्ट भेटायची, त्यामुळं मला चार्जिंग पोर्ट अवेलेबल व्हायचे, इझिली अवेलेबल व्हायचे. पण आज कंडिशन अशी झाली आहे की मी जर कुठं जातो आहे चार्जिंगची हे पोर्ट बघायला, तर सरळ सरळ जर तुम्ही टुरिस्ट आहे ना, तर टुरिस्ट आहे तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जा किंवा मग एखाद्या रिसॉर्टमध्ये जा, इकडं तिकडं जा, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. पण जर का तुम्ही अशा प्रकारचं काही करताय आणि कोविड काळामध्ये जर करताय, तर तुम्हाला मदत भेटणं थोडंसं कमी होऊन जातं हे प्रमाण. तर आज सध्या माझा मोबाईल काही थोडाफार टक्के चार्ज आहे, 10-15% चार्ज आहे, तेवढ्यावर मी दिवसभर घालवला. त्याच्यानंतर लॅपटॉप माझा फक्त 30% बाकी राहिला आहे, त्याच्यानंतर कॅमेरा पूर्ण स्विच ऑफ झाला आहे आणि गिम्बल थोडंसं चार्ज आहे. तर या 4 गोष्टी मला जेवढ्या महत्त्वाच्या होत्या, तेवढ्यांची सगळ्यांची चार्जिंग आता डेड कंडिशनला आलेली, त्यामुळं आत्ता माझे 2 दिवस तर निघलेत, पण उद्याचा दिवस निघेल हे मला माहीत नाही. म्हणून तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून ही क्लिप रेकॉर्ड करतो आहे मी. सो जरी ही क्लिप जर समजा ह्या क्लिपनंतर RT-PCR आला, RT-PCRचा रिपोर्ट आला आणि जर तो निगेटिव्ह असला तर आपण पुढची टिप कंटिन्यू करू, पॉझिटिव्ह असला तर मग तुम्हाला माहिती आहे 15 दिवस माझे आरामशीर इथं कुठंतरी जाणार, क्वारंटाईन वगैरे करावं लागणार, काहीतरी अशाच गोष्टी होणार. तर असा काहीच सीन आहे, तुम्हाला शेअर करायचा होता. तर खूप मनापासून व्हिडिओ बनवलेला आहे, खूप जेन्युइन व्हिडिओ होता, म्हणणार नाही लाईक शेअर सबस्क्राईब करा. पण काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या म्हणून ही क्लिप रेकॉर्ड केली. तर गोव्याला जर तुम्ही कोविडमध्ये जात असाल तर ह्या खबरदारी घेत चला. मी ही खबरदारी घेतली होती, पण मी एक टाईम धरलेला होता, टाईम पकडलेला होता की त्या टायमामध्ये मी गोव्यातूनसुद्धा बाहेर जाईल. कारण कर्नाटकमध्ये गेल्यानंतर एकदा एंट्री केली ना स्टेट बाउंड्रीच्या आतमध्ये एंट्री केली तर मग काही टेन्शन नाही. स्टेट बाउंड्रीवर जर तुम्ही आहे, कारण आता माझ्यापासून 25 किलोमीटर स्टेट बाउंड्री, मी तिथं जाऊनसुद्धा जर तुम्हाला एंट्री भेटत नाही आहे तर मग ती गोष्ट जराशी वेगळी. त्यामुळं बघूयात, नेक्स्ट अपडेट मी तुम्हाला देईल पुढचा व्हिडिओ जर आला समजा, तर मग त्या व्हिडिओमध्ये मी कर्नाटकमध्ये असेल. ह्या व्हिडिओमध्ये मी गोव्यामध्ये बघूयात, आता पुढचा व्हिडिओ कर्नाटकमध्ये होतो की गोव्यामध्ये होतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो. तर बोलून बरं वाटलं, भेटून बरं वाटलं, असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्यासोबत. आणि असेच व्हिडिओ जो मला आवडले तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक पण करा. धन्यवाद.